नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जरीकाठाच्या साडीला फॉल लावायचं बघणार आहोत। तर बघा, इथे मी टेरिकॉट मिक्स ही फॉल घेतलेली आहे। हिला धुवायची, वॉश करायची, आयर्न करायची काही गरज नाही। जशी मार्केटमधून आणली तशीच इथे लावू शकता। मॅचिंग थ्रेडसुद्धा घेतलेला आहे। इथे बघा, मी साडी उलटी करून घेतलेली आहे आणि उलट साडी जी आहे ती माझ्या मी उजव्या हातावर घेतलेली आहे। इथनं मी दोन हित अंतर घेतलेलं आहे आणि तिथनं मी फॉल लावणार। तुम्ही फॉल लावण्यासाठी ताट, कोपर किंवा पाट अशी वस्तू घेऊ शकता। तर मी इथे पाट घेणार आहे। इथे बघा, ही फॉल जी आहे ती उलट साईडने आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायची आहे। आणि इथनं बघा, मी सुई दोरा असा ओळून घेतलेला आहे दोन पदरांमध्ये आणि इथनं आपल्याला अशी फॉल लावायची आहे। फॉल लावताना आपल्याला खालचा काट जो आहे तो हातात पकडूनच लावायचा आहे, कारण की खालचा साडीचा काट जो आहे तो जाड असतो थोडा म्हणून। तर इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला बारीक बारीक असे टाचे जे आहे ते पूर्ण याला असे टाकून घ्यायचे आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट देखील नक्की करा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ कुठेतरी थोडासा आपला उपयोगी पडला असं वाटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला असे टाचे जे आहे ते मारून घ्यायचे आहे संपूर्ण फॉलला। आणि आपल्याला जो आपण थ्रेड आहे तो ओढताना आपल्याला अंगठा ठेवायचा आहे तिथे आणि बोटांनी हलकंच आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि इथे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण जे आहे ते टाचे टाकून घ्यायचे आहे। इथे बघा, ओढताना आपल्याला अशा प्रकारे ओढायचं आहे आणि बोटांनी प्रेस करून घ्यायचं आहे। अशीच प्रक्रिया जी आहे ती संपूर्ण फॉल लावायला खालच्या बाजूने करायची आहे। इथे बघा, आपल्या आपण जे आहे ते शेवटच्या कोपऱ्यापर्यंत आलेलं आहे आणि जो मी पाट आहे तो मांडीवर घेतलेला आहे, कारण की व्हिडिओ बनवताना थोडा त्रास होत होता म्हणून। आणि अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला इथे फॉल अटॅच करून घ्यायची आहे। फॉल लावताना तुम्ही पाठ मांडीवर घ्याल तर ते जरा जास्तच फायद्याचं राहील, कारण की इथे त्रास होणार नाही आणि इझिली जी आहे ती आपली फॉल लावून होऊन जाणार म्हणून। इथे बघा, अशा प्रकारेच आपल्याला टाचे टाकून घ्यायचे आहे। इथे बघा, इथे आपला थ्रेड संपला होता तर मी इथे एक नॉट बांधून घेतली होती आधी आणि मग नंतर थोडीशी जी थ्रेड आपली शिल्लक उरलेली होती याला देखील मी इथे अशी नॉट लावून घेतलेली आहे, गाठ बांधून घेतलेली आहे आणि इथनं मी आणखी अटॅच करत आहे। इथे बघा, आपण शेवटच्या कोपऱ्यापर्यंत आले। इथनं आपल्याला थोडासा कोपरा जो आहे फॉलचा तो अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे आणि असे टाचे जे आहे ते टाकून घ्यायचे आहे। इथे बघा, आता आपल्याला इथे हा इथे कापड जो आहे तो फोल्ड करायचा आहे फॉलचा आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला टाचे टाकून घ्यायचे आहे। आणि इथनं बघा, आणखी आपल्याला अशा प्रकारे पलटवून जे आहे ते वरच्या बाजूने आपल्याला इथे आणखी टिचेस टाकून घ्यायचे आहे हाताचे। अशा प्रकारे आपल्याला फॉल इथे अटॅच करायचा आहे। इथे बघा, आपले मागून टाचे दिसत नाही आहे सरळ बाजूने। आपल्याला असे बारीक बारीक टाचे जे आहे ते संपूर्ण फॉलला टाकून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण साडीला टाके टाकून घ्यायचे आहे। आणि इथे बघा, आपण शेवटला कोपऱ्यापर्यंत आलो, इथे पण मी याचा कॉर्नर जो आहे तो फोल्ड करून ठेवलेला आहे आणि याला आपल्याला अशा प्रकारे टिचेस टाकून घ्यायचे आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा आणि बेल आयकनला क्लिकसुद्धा करा। इथे बघा, आपण इथे कॉर्नरवरती फॉल अशा प्रकारे फोल्ड केला आणि इथे अशा पद्धतीने टिचेस टाकून घेतलेले आहे। इथे बघा, आपल्याला थोडं खालून जे आहे ते हाताने वरती उचलायचं आहे तो आपल्याला साडीचा आणि फॉलचा पार्ट। आणि अशा पद्धतीने इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रकारे आपल्याला टाके जे आहे ते टाचून घ्यायचे आहे। आणि इथे आपल्याला सुईने जे आहे ती आपली धाग्याची शिलाई जी आहे ती लॉक करून घ्यायची आणि सरळ करून तुम्ही बघू शकता आपली फॉल अप्रतिम लागलेली आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।